नमस्कार, मी विराज वीरेंद्र ढोटे, वर्ग सहावा, केंद्रीय विद्यालय ओएफ चांदा, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र ट्रेकर कट्टा यांनी आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध वाचक स्पर्धेमध्ये भाग घेत आहो. माझा विषय आहे माझा आवडता देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत. त्यांना स्वतः वाचण्याची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांनाही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणा पावेतो वाचण्याची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठाई आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलित गात्र झालेल्या मनामनातून समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉक्टर आंबेडकर यांनी मुर्दाळ झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. स्त्रियांना पुरुषाप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर आंबेडकरांनी दूर केली. 1927 ते 1956 पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. 1942 साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितलं की स्वच्छता पाळा, सर्व दुर्गंधापासून दूर राहा, मुलामुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमीजीवच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहिले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला. अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली शेवटचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला. अशा या थोर देशभक्तास माझे विनम्र अभिवादन. धन्यवाद.